ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डोंबिवलीमधील श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे SSC व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते। यावर्षी 3 दिवस व्याख्यानमालेचे आयोजन केले असून यंदा व्याख्यानमालेस 25 वर्षे पूर्ण होत आहे। या व्याख्यानमालेत ग्रामीण विभागातील 13 शाळांमधील तब्बल 1300 विद्यार्थ्यांनी सदर शिबिरामध्ये भाग घेतला आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अनेक राजकीय, आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सदर शिबिरास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहे। एवढी मुलं ह्या ठिकाणी येते त्याचा अर्थ असा की ह्या संस्थेच्या माध्यमातून गेले 25 वर्ष सतत व्याख्यानमालेचं काम करून विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन देतात आणि सर्व सुख सोयी देऊन हे मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना ह्या ठिकाणी ज्ञानामध्ये त्यांच्या भर पडते म्हणून ह्या ठिकाणी गेले सातत्य हे ह्या ठिकाणी राहिलेलं आहे। ह्याचं कौतुक या संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे यांना दिलं पाहिजे। मुंबऱ्याच्या पायथ्यापासून तर मलंगडाच्या टोकापर्यंत, डोंबिवलीपासून शिलपाट्यापर्यंत असलेले जेवढे हायस्कूल्स आहेत, जवळजवळ 16 हायस्कूल आहेत, त्यापैकी 13 हायस्कूलची मुलं या शिबिरात भाग घेतात। जवळ 1300 मुळं आज हजर आहेत। त्यांना येण्याजाण्यासाठी KDMC बसेस असतात आणि दुपारचा अल्पहाराचा जेवणाची व्यवस्था असते आणि जे व्याख्याते आहेत प्रत्येकाचे 40-40 वर्षे 35-35 वर्षे ज्यांनी या क्षेत्रात कामं केलेली असे सगळे लोक इथे व्याख्याते असतात आणि त्या व्याख्यानाचा त्यांना खऱ्या अर्थाने फायदा होता म्हणूनच प्रत्येक वर्षी या सगळ्या शाळा इथेशी येत असतात। सगळी 10वीची SSC फक्त 6 व्याख्यान असतात, गणिताचे 2, सायन्सचे 2 आणि इंग्रजी, अशा प्रकारचे 6 भाग असतात त्याच्यात। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।